वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीच्या मागे कुठली राजकीय शक्ती आहे का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत उपस्थित केलाय. उपनेत्याचा मुलगा एका पक्षाचा मिहीर शहा हा 24 वर्षीय मुलगा मोटारीने दिलेल्या धडकेत मच्छीमार मच्छी विक्रेत्या महिलांचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय 2 किलोमीटर पर्यंत फरकटत नेलंय. तो एवढा नशेत होता की पुढे तिचा जीव गेला तरी ती गाडी तो चालवत राहिला आणि त्याच्यावर अद्याप तो फरार आहे. त्याला काय प्रोटेक्शन दिलं जात आहे? त्याच्या पाठीमागे कोणी आहे? राजकीय शक्ती आहे का? ज्याला का अटक होत नाही? वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीच्या मागे कुठली राजकीय शक्ती आहे का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेला आहे. दरम्यान मुंबईच्या वरळीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. जुहूच्या ग्लोबल तापीस बारला राज्य उत्पादन शुल्क विभागानं सील केलेला आहे. आरोपी मिहीर शाह आणि त्याच्या 4 मित्रांनी याच बारमध्ये अपघाताच्या रात्री तब्बल 18,000 दारू ते प्यायले होते. बारमधील स्टॉक मोजण्याचं काम सध्या सुरू आहे. अनियमितता आढळल्यामुळे आज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या तापीस बारवर कारवाई करण्यात आली आहे.